नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल तितना विनोद ट्रॅव्हलर डायरेक्ट फ्रॉम कॅनडा. आय एम स्टार्टिंग दिस फर्स्ट टाइम. हाउ डू यू लाइक इट? आय एम स्टार्टिंग माय डॅडी व्हिडिओ फर्स्ट टाइम. यस. सो तिने चालू केला आपला पहिला व्हिडिओ. बोलले आज बाबा आज मी करते. बोलो ठीक आहे बाई कर. सो मस्तपैकी आजचा व्हिडिओमध्ये काय असणार आहे मित्रांनो, आता तुम्ही इथे तुम्ही बघताय कसा निसर्ग नटलेला आहे. समर चालू झाला आहे जवळजवळ. तुम्ही बघताय आम्ही असं हाफ टी शर्ट किंवा हाफ पॅन्टमध्ये आम्ही आजकाल आता फिरतो आहे बाहेर. सो असं चेंज झालेलं आहे. आणि सर्वात महत्त्वाचा चेंज म्हणजे इथे काय असतो माहिती आहे का? इथे घरं सजवली जातात फुलांनी, वेगवेगळ्या झाडांनी. आणि तो सो त्यामुळे आपलं तर असं खाली घर नाही आहे, खाली हाऊस नाही आहे, आपलं अपार्टमेंट आहे. म्हणजे अपार्टमेंटमध्ये आपलं घर आहे. सो तिथे अशी आमची ही बघा असं गॅलरी आहे. आणि आता त्या गॅलरीमध्ये तुम्ही बघताय आम्ही अशा हे बघा असं पार्कमध्ये जाताना ना आपल्याला अशा खुर्च्या घेऊन मस्त की तिकडे जाता येतं. सो अशा ह्या खुर्च्या घेतलेल्या आम्ही मागच्या वर्षी. सो त्या ठेवलेल्या आहेत आणि मस्त आहे की तिथे आम्ही रिलॅक्स करतो आजकाल संध्याकाळी. आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं म्हणजे हे पहा ही फुलं. सो आता ही फुलझाडं लावायची आहेत आपल्याला, आपली बाग सजवायची आहे. सो मला वाटलं की हे तुमच्याबरोबर शेअर करावं, कसं इथे घरं नटवली जातात किंवा कशी कुठली वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात हे तुम्हाला आपल्या मराठमोळ्या भाषेमध्ये ह्या चॅनलवरती घेऊन यावं. सो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की काय करायचं तुम्हाला माहिती आहे, लाईक करायचं, शेअर करायचं आणि सगळ्यांबरोबर शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आपलं चॅनल. सो असे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवरती पाहायला मिळतील. कॅनडाची माहिती पाहायला मिळेल, कॅनडाच्या प्रत्येक ऋतूमध्ये कसं चेंजेस होतात हे तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते पण साध्या सोप्या मराठमोळ्या भाषेमध्ये. सो मंडळी आता मस्तो की आम्ही बसलेलो आहे आमच्या गॅलरीमध्ये आणि तुम्ही बघताय वेदिका बसलेल्या सगळ्या फुलझाडांमध्ये. सो तुम्हाला आज जसं मगाशी सांगितलं मी की आज आम्ही इथे आमची बाग सजवणार आहोत. म्हणजे आमच्या गॅलरीमध्ये ही जी झाडं आणलेली आहेत ती लावणार आहोत. तर तुम्हाला थोडीफार याची माहिती देणार आहोत की ही फुलं कुठली आहेत, हे इथे एक कुंडी कितीला मिळते किंवा फुलं कितीला मिळतात, कुठली फुलं मिळतात हे थोडंफार तुम्हाला सांगणार आहोत आम्ही. कारण का इथे समर जेव्हा चालू होतो ना तेव्हा खूप छान असतं. तुम्ही मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल कशा वेगवेगळ्या प्रकारची रंगाची झाडं असतात, वेगवेगळ्या प्रकारची फुलं असतात. तसंच आपलं घरसुद्धा इथे लोक सजवतात. तुम्हाला बाहेर गेलात तर तुम्हाला खूप घरं सजवलेली वेगवेगळ्या झाडांनी, वेगवेगळ्या फुलांनी सजवलेली झाडं दिसतात, घरं दिसतात. सो त्याचप्रमाणे आम्ही आमचं घर म्हणजे जे आम्ही बिल्डिंगमध्ये राहतो, सो आपल्या इथे गॅलरी आहे ती सजवतो आहे. बरेच जणं सजवतात स्वतःची गॅलरी. सो आम्ही पण सजवतो आहे. सो तुम्हाला इथे सांगतो की कॅनडामध्ये कशी गॅलरी सजवली जाते आणि कुठली कुठली फुलं इथे अवेलेबल असतात. आपली इंडियाची फुलंसुद्धा अवेलेबल थोडीफार असतात इथे. सो ती पण मिळतात का हे पण सांगणार आहोत आम्ही. सो ओवर टू वेदिका. तर आम्ही आता ही फुलं आणली आहेत सगळी, आम्ही वॉलमार्ट मधून घेऊन आलोय. आणि हे मिक्स आहे सन कॉम्बिनेशन म्हणून असं त्याचं काहीतरी नाव लिहिलेलं आहे. त्याच्यात असं चार पाच प्रकारची फुलं आहेत, बरोबर झाड आहेत जी मिक्स आहे. आणि हे आम्ही $10 घेतलंय कुंडी सकट, कुंडी माती असं बरोबर कुंडी सकट $10 घेतलेला आहे. सो मंडळी आता कॅनेडियन डॉलर चालू आहे साधारण 60 रुपये. सो एक कुंडी ही आम्हाला पडले साधारण रुपयाच्या 600 रुपये. आपण जर रुपयात कन्वर्ट केली इंडियन रुपीजमध्ये सो 600 रुपयाला झाडासहित ही कुंडी मिळालेली आम्हाला. आता पुढचं ही जरबेराची फुलं आहे. हो छान जरबेराची फुलं आहेत. ही पण $10 मिळाले, कुंडी सकटच घेतले. कुंडी सकट आहे. हो यावर्षी आम्ही बऱ्यापैकी कुंडी सहित घेतलेली आहेत. ओके हे एक छान डॉल हे आहे. याचं नाव दिलंय ऑस्टेस्पिरियम काहीतरी. ऑस्टेस्पिरियम या झाडाचं फुलाचं नाव आहे. पण छान वाटतं असं याच्यावर की बटरफ्लायज ने अट्रॅक्ट करतात ही फुलं. ओके सो छान वाटतं एकदम आपल्या ह्याच्यासारखी काय म्हणतात ते सनफ्लॉवर असतं आपलं तशी छान फुलं आहेत. सो उत्तम हे झालेलं आहे. हे आहे हे पण मिक्स आहे, दोन प्रकारची झाड आहेत ही. येस हे बघा किती छान दिसते की नाही.
सो कसं वाटतं हे झाड मला नक्की सांगा. दोन प्रकारची फुले आहेत ही आणि हे किती रुपयाला आणले आपण? $21. हे आहे $21. $21 म्हणजे साधारण 1200 प्लस, आपल्या इंडियन रुपीज मध्ये गेलं तर 1200 प्लस रुपीज होतील याचे. पण खूप छान वाटतात आणि भरपूर फुलं येतात त्याला आणि एक वेगळाच लुक देऊन जातं तुमच्या बागेला. सो हे आणले $21 कुंडी सहित आहे. आणखी थोडीशी झाड फुलं आणलेली आहेत आम्ही. हे बेजोनिया आहे. हे बघा बेजोनिया याचं नाव आहे या फुलाचं. खूप छान वाटते की नाही? कुंडी सकट सकटच आहे आणि $10 आहे. सो हे सगळी $10 म्हणजे कॅनेडियन $10 इज इक्वल टू 600 रुपीज पकडून चला तुम्ही. आणि ही कुंडी मध्ये करावी लागणार आहे. हे $5 आहे. आता म्हणजे आम्ही आमच्याकडे कुंड्या आहेत त्याच्यामध्ये हे आम्ही प्लांट करणार. पण फुलं बघा ना काय, हा तुम्ही बघत असाल छान फुलं आहेत छोटी छोटीशी. हे बघा ही अशी फुलं आहेत ना, ही अशी फुलझाडं. आता जसा स्प्रिंग चालू होतो ना तशी स्प्रिंग एक महिना झाला की वॉलमार्टमध्ये किंवा मग आणखीन कॉस्कोमध्ये अशी फुलझाडं विकायला येतात. आणि हे आपले झेंडू आहेत. अरे हे आपले झेंडू. हे बघा छानपैकी झेंडू पण आणलाय. आणि कारण का आपल्या मराठी लोकांना झेंडू झेंडूचं एक वेगळं अट्रॅक्शन असतं. आपल्याकडे आपण हार बनवतो किंवा देवाला अर्पण करतो. सो हे आम्ही असं ऑरेंज कलर आणि येलो कलरमध्ये आणलेलं आहे. हे आहे 2.27 म्हणजे साधारण $1.60 to $1.20 150 पकडा, ₹150 पर्यंत ही आहे. हे आता आम्ही कुंडीत लावणार आहोत. बरोबर झाली. ही अशी झाडं आहेत म्हणजे अशी एकूण ही भरपूर अशी आम्ही झाडं आणलेली आहेत. कारण आता हे अरेंज करणार आहोत मस्तपैकी आम्ही आणि आपली बाग सजवणार आहोत, आपली गॅलरी सजवणार आहोत छानपैकी. आणि तुम्हाला दाखवतो माती कशी असते इथे. ओ येस, ही आमची मागच्या वर्षीची माती आहे. म्हणजे आता ही असे असं पिशवी मिळते, बॅग मिळते. साधारण ही $20 to $30 $30 काही काही $50 पर्यंत असतात, कंपनीप्रमाणे असते. सो अशी एक पिशवी मिळते पूर्ण आणि सॉइल विथ सॉइल असते सगळं, म्हणजे त्याच्यामध्ये खत आणि माती असं एकत्र मिळतं. ते फक्त आपण आपल्या गार्डनमध्ये किंवा मग आपल्या कुंड्यांमध्ये टाकू शकतो आणि त्याचं झाडं लावू शकतो आणि मग आपल्याला फक्त पाणी टाकायचं असतं. सो अशी इथे माती मिळते की आपण कुठेही जाऊन माती उकरून आणू शकत नाही किंवा इथे कुठेही माती विकायला येत नाहीत. हे माती आपल्याला वॉलमार्टमध्ये किंवा मग कॉस्कोमध्ये किंवा अशा मोठ्या शॉप्स आहेत ना तिथे मिळतात आणि पुरते चांगली माती. सो अशी इथे पॅकिंगमध्ये माती मिळते. पूर्ण काय तुम्हाला दाखवतो का कॅनडाची माती. ही बघा, ही अशी कॅनडाची काळी काळी माती आहे. याच्यामध्ये सॉइल बिल सगळं आहे, खत पाणी सगळं आहे, खत बीज गेलेलं. सो जाऊन 2 मिनिट असं. येस, सो अशी इथे माती मिळते. आता आम्ही सगळं सजवणार आहोत. तुम्ही बघा आपली बाग कशी आम्ही सजवतोय किंवा ते कसं लावतोय आणि कशी वाटते आपली बाग नक्की सांगा. छोटासा व्हिडिओ आहे पण हे व्हिडिओ आमच्या मार्फत तुमच्यापर्यंत घेऊन येतो. कारण का काय आहे माहिती आहे का, तुम्हाला पण कळलं पाहिजे ना की इथे बाग कशी सजवली जाते किंवा मग सामान आपल्यासारखे माणसं येऊन आपण ही फुलझाडं कशी लावतो. आणि ही झाडं फक्त किती महिने समर, हे 4 महिनेच असतात इथे. खूप 4 महिने असतात ना, पण ती 4 महिने लोक माणूस एन्जॉय करतो, लोक एन्जॉय करतात इकडची. आणि हे असे खूप फुलझाडं लावतात आपल्या घरात समोर आणि सजवतात आपलं घर. सो असं आपलं घर पण सजवते. सो सजूया मस्तपैकी आणि चला बघूया आपण. सो तुम्हाला माहिती आहे का, लक्ष आम्हाला सांगत होता की प्रोजेक्ट करतोय. पण तो बघा काय करत होता. काय बनवलंस लक्ष, तू स्कूप स्कूप बनवलं की नाही? छान बनवलं बघा लक्ष्मी स्कूप. हे बघा, अरे छान असं म्हणजे माती काढण्यासाठी असं काहीतरी करतात मुलं. सो मंडळी आता बघा, इथे आम्ही फुलझाडं लावतो आहे आणि ह्या आपल्या फुलझाडं लावण्याच्या मध्ये आम्ही मुलांनासुद्धा इन्वॉल्व्ह केलं आहे. का मुलांना इन्वॉल्व्ह केलं आहे, तर आपण जी फुलझाडं लावतो किंवा मग कुठलं झाड लावतो तो त्याच्यामध्ये जर आपण आपल्या मुलांना इन्वॉल्व्ह केलं ना,
सो त्यांना पण कळतं की काय चालू आहे नक्की आणि झाडं का लावली पाहिजेत, कुठली कुठली झाडं आहेत, कुठली प्रकारची फुलझाडं आहेत हे त्यांना पण कळलं ना, त्यांना पण जर आपण माहिती दिली ना सो त्यांच्यात पण एक काय म्हणतात ते काय वेदिका एक आपण त्यांच्यात पण एक स्फूर्ती निर्माण होईल की झाडं लावायचं. वेदिका सध्या बिझी आहे त्याच्यामध्ये सो आणि आस्था सुद्धा बिझी आहे आणि एन्जॉय करतोय आम्ही आपली बाग सजवताना. सो छोटी एक वाटत असेल कदाचित छोटंसं काम की काय यार फुलं लावतात आणि व्हिडिओ करतायत, पण मित्रांनो या व्हिडिओ करण्यामागचं कारण की इथे कशी झाडं लावली जातात, ह्या समरमध्ये कशी झाडं येतात हे तुम्हाला दाखवायचं होतं आणि आपण मुलांना कसं इन्वॉल्व करतो ही झाडं लावण्यामध्ये, ही फुलझाडं लावण्यामध्ये किंवा आपली छोटी छोटी कामं असतात घरातली ह्याच्यामध्ये ना. सो त्याच्यामुळे मुलांनासुद्धा ते कार्टून सोडून दुसरं काही दुसरं त्याचे ते सोडून हे करू शकतात. राईट असतात, यू आर राईट राईट. त्यांना ह्याच्यामध्ये आनंद निर्माण होतो कारण का आपली ही पुढची पिढी आहे आणि आपल्या पुढच्या पिढीला जर आपण सांगितलं असं नको, आपल्या पुढच्या पिढीला जर सांगितलं नाही की झाडं लावा आणि झाडाचे फायदे काय आहेत किंवा हे फुलझाडांचे फायदे काय आहेत तर त्यांना कसं समजणार, ती झाडं लावणारच नाहीत. आणि जर झाडं लावली नाहीत मित्रांनो तर किती त्रास होते तुम्ही बघताय की आता सगळीकडे जंगल वाढत चाललेलं आहे आपल्या इथे काँक्रिटीकरणाचं, पण जर झाडं लावली तरच आपल्याला ऑक्सिजन मिळेल. ही झाडंच तर ऑक्सिजन या वातावरणात पसरवतात आणि याच वातावरणातला जो ऑक्सिजन असतो तेच तोच ऑक्सिजन हे फॅक्टरीमध्ये जे ऑक्सिजन बनवतात ते तो घेतात आणि मग तो आपल्याकडे तो सिलेंडरमार्फत ज्यांना ऑक्सिजन लागत असेल किंवा कुठल्या इलाजासाठी ऑक्सिजन लागत असेल तर तो प्रोव्हाइड करतात. सो मित्रांनो ही झाडंच तर ऑक्सिजन देतात आपल्याला, बरोबर की नाही? सो ही झाडं लावली पाहिजेत. आपण जिथे जिथे या व्हिडिओमार्फत मी सांगतो की तुम्ही जर गावाला कुठे झाडं लावत असाल किंवा मग आणखीन कुठे झाडं लावत असाल ना, आपल्या मुलांना इन्वॉल्व करा, आपल्या मुलांना त्याची माहिती द्या, म्हणजे ते पुढे गेल्यानंतर ते सुद्धा झाडं लावतील आणि ऑक्सिजनची जशी कमतरता आपल्याकडे भासते ना आता तशी पुढे त्यांना भासणार नाही. पुढे अजून जग किती बदलणार आहे काय माहिती मित्रांनो, पण झाडं ही लावलीच पाहिजेत. आपल्या मुलांना आपण शिकवलं पाहिजे आणि आज आम्ही आमच्या मुलांना शिकवतो आहे झाडांचं आणि एक त्यांच्यामध्ये एक आनंद बरोबर असा बघा राईट नुसती राईट राईट करते. सो एक आनंद त्यांना पण देतो आम्ही ज्यांना जेणेकरून ते पण झाडं लावतील. आम्ही जर गावी आलो इंडियामध्ये आलो तर तिथे कुठे झाडं लावली तर आम्ही नक्की मुलांना त्याच्यामध्ये इन्वॉल्व्ह करू, त्यांना एक स्फूर्ती देऊ झाडं लावायची. सो झाडं लावा आणि झाडं जगवा मित्रांनो, खूप महत्त्वाचं आहे सध्या या काळामध्ये, खरंच खूप महत्त्वाचं आहे. एक तरी झाड लावा प्रत्येकाने, तुमचा वाढदिवस असेल किंवा आणखी कुठला कार्यक्रम असेल ना घरात एक झाड लावा, बस एक झाड लावा, ते झाड तुम्हाला खूप काही देऊन जाईल. छानपैकी झालेलं आहे, दाखवा तू हे बघा झाडं अशी मस्तपैकी लावलेली आहे फुलझाड ही. सो या आमच्यावर तुम्ही पण बसा. येस वेदिका हा. सो असं मस्तपैकी बसायला मिळतं आणि सुंदर नजारा तुम्ही बघा हा मागे पूर्ण मस्त आणि आता तर इथे काचा लावल्यात ना, सो पूर्ण मस्तपैकी छानपैकी दिसतं आणि एकदम मस्त आपल्या बाजूला अशी झाडं आहेत छानपैकी. अजून गुलाबाची आम्ही आणणार आहोत झाडं, सो बघूया ते पण आणायला लावू आम्ही ते तुम्हाला दाखवीन कुठल्या तरी व्हिडिओमध्ये. सो अशी आपली बाग सजवलेली आहे, मुलांनासुद्धा इन्वॉल्व्ह करून ठेवलेलं आहे. वेदिका बघा, वेदिका फुल कामात गर्क आहे सध्या. आस्था बसलेली आपली इथे आणि असं तऱ्हेने आज मस्त बागकाम केलेलं आहे छोटंसं थोडंसं आम्ही. सो छानपैकी वाटलं आणि तुम्हाला पण दाखवलं जेणेकरून तुम्हाला पण समजेल की इथे कशी घरं सजवली जातात. छोटासा व्हिडिओ होता आणि एक छोटासा मी विचार सांगितला की झाडं जगवा, झाडं लावा, झाडं जगवा. सो आता आम्ही थांबतो इथे. काय वेदिका? वेदिका थकली हुई. सो आता आम्ही थांबतो, भेटूया नवीन व्हिडिओमध्ये काहीतरी असंच घेऊन, भन्नाट घेऊन, छान छान घेऊन आणि माहितीपर काहीतरी घेऊन.
सो आमची माझ्या व्हिडिओमार्फत मी काहीतरी माहिती देण्याचा प्रयत्न करू असतो नेहमी. सो मग तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल चॅनल तर वेदिका काय करायचं? चॅनल सबस्क्राईब करा आणि लाईक करा, नक्की लाईक करा. जेवढं तुम्ही लाईक कराल तेवढं यूट्यूबचा अल्गोरिथम ते चेक करेल आणि आणखीन आपले व्हिडिओ ज्यांना ज्यांना मराठी समजणार त्यांच्या त्यांच्यापर्यंत पोहोचवेल, त्यांच्या त्यांच्यापर्यंत व्हिडिओ जातील आपले. सो नक्की लाईक करा व्हिडिओ, नक्की 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 लाईक करा. ते बघा ते बाजूला येते लाईक, लाईकचं करा बटनचं आणि सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब करा. चला तर मग बाय 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 बाय. हो असं बाय 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 बाय. काळजी घ्या स्वतःची, सुखी राहा, आनंदी राहा आणि मजेत राहा. बाय 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 बाय.